खास बातमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण यानंतर वळणार आहोत समृद्धी महामार्गामध्ये, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. त्यांचं जे उदरनिर्वाहाचं साधन आहे ते साधन खऱ्या अर्थानं किती उपजाऊ जमिनी या आहेत, किती जमिनी त्यामधल्या ह्या खऱ्या अर्थानं संपादित करण्याची गरज आहे, आवश्यकता आहे, आणि किती जमीन या महामार्गामध्ये घेतली जात आहे, तर ही जी तफावत आहे सर, तर ही कशी आहे? म्हणजे गरज किती आहे आणि त्या गरजेपेक्षा जास्त जमीन घेतली जात आहे का? हा एकंदरच पूर्ण हा प्रकल्पाचाच एक विस्कळीत स्वरूप शेतकऱ्यांच्या समोर येत आहे, म्हणजे नेमकं तुम्हाला याच्यातून काय सांगायचं? तो आकडा तर मी तुम्हाला सांगितला की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जवळपास 20,000 हेक्टर पर्यंत ते जमीन घेत आहेत. प्रत्यक्ष महामार्गासाठी 8,000 हेक्टरची आवश्यकता आहे. 12,000 ते वेगवेगळ्या ज्याला नगरं उभी करतायत, कृषी औद्योगिक नगर त्याला असं त्यांनी नाव दिलेलं आहे. त्याचा शेतकऱ्याला फायदा होईल, आमकं ढमकं ते त्याचं बरंच आहे, आणि एखाद्या वेळेस तशी उभी राहिली तर होईल सुद्धा. त्याच्याबद्दल आम्ही फार डिटेलमध्ये गेलो नाही. मुद्दा काय आहे की एकदा प्राथमिक सर्वेमध्ये जो रूट त्यांनी तयार केला त्या रूटनं ते जातायत का हो? आमच्याकडे आता माहिती अशी येते की मोठे मोठे उद्योगपती असतील त्यांच्या जमिनीला वळसा घातला जातोय, मोठे मोठे राजकीय पुढारी आहेत त्यांच्या जमिनीला वळसा घातला जातोय, कुणी मोठे ब्युरोक्रॅट्स आहेत त्यांच्या जमिनीला वळसा घातला जातोय, हे तपासलं पाहिजे. आता असं जर होत असेल, म्हणजे ज्याचा कुठंच रीच नाही अशा शेतकऱ्याच्या वरती बुलडोजर तुम्ही फोडलं. दुसरं, आज परवाच्याच जनसुनवाईच्या वेळेस आमचे इथले एक शेतकरी आहेत, मग ते इथून 15-20 किलोमीटर वरती टाकळीचा भाग असेल किंवा जिथं जनसुनवाई आमचा मेळावा झाला ते वरुड काझीला, तो सगळा बेल्ट तिथली काही गावं 10-12 गावं इकडची 10-12 गावं या गावांमध्ये रोज 50 ट्रक टोमॅटो तिथल्या आमच्या एका कार्यकर्त्याने सांगितलं की देशभर जातो, बांगलादेशपर्यंत टोमॅटो जातो, त्याला एकरी 5-6 लाख रुपये एकावर त्या पिकावरती त्याला मिळतात. आता हे त्या शेतकऱ्याचं आहे, तपासता येईल, काही कमी जास्त एखाद्या वेळेस असू शकतं, नाही असं नाही. याचा अर्थ काय? त्याचबरोबर काही शेतकरी शेती 3 मजले करतात, खाली भोपळा गवारीची शेंग, वरती वेलावरती कारल्याचं, म्हणजे 3 मजली शेती एकाच ह्याच्यामध्ये करणारे शेतकरी आहेत. म्हणजे ज्याचं पूर्ण जगणं शेतीवरती आहे त्याला तुम्ही पूर्ण विस्थापित करताय. आमचं म्हणणं हे आहे की ही दृष्टी होती का तुमची की अशा पद्धतीनं पूर्ण सर्वे करून त्या शेतकऱ्याला त्याच्याकडून जमीन काढून घेतल्यानंतर तुम्ही फक्त पैसे देताय. आज समजा 20,000 ठरवले असतील, 25,000 ठरवले असतील, मी म्हणतो उद्या तुम्ही 1 कोटी रुपये ठरवले, करणार काय तो त्याच? आणि अजूनही ग्रामीण भागामध्ये त्याला आपण एकत्र कुटुंब पद्धती, शेतकऱ्याकडे एवढा पैसा आल्याबरोबर मुंगळे लागतील त्याला आणि 2-5 वर्षांमध्ये तो पैसा निघून जाईल. मोठे मोठे उद्योगपती त्यांचं पैशाचं व्यवस्थापन करण्यासाठी कोट्यवधी रुपयाचे मॅनेजर्स ठेवतात. तिथं टाटाला त्याच्या कारखान्यात जावं लागत नाही, अंबानीला जावं लागत नाही. याचा विचार केलाय का की एवढा मोठा पैसा त्याच्याकडे आल्यानंतर त्याचं नियोजन तो करू शकतो का? कुणी केलं पाहिजे? आमच्यासारख्याचं म्हणणं आहे की त्या संदर्भातली योजना सरकारकडे पाहिजे. मला याच मुद्द्यावर थोडस बोलायचंय, म्हणजे की कुठल्याही पद्धतीनं शेतकऱ्यांची जमीन संपादित होते हे आता एक कितीही जरी जीवाच्या आकांतानी त्याला विरोध झाला एखाद्या गोष्टीला, तरी शासनाच्या वेळेस काही वेळेस शासन विरोध मोडीत काढूनही जमिनी संपादित करते. एखाद्या वेळेस सिंगूरचा आपण अपवाद पकडू, मग अशा वेळेस त्या शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त कसं पडेल? त्यांना जो पैसा मिळणार आहे त्याचं योग्य नियोजन शासनाच्या मदतीनं कसं लावता येईल यासाठी कुठे सर प्रयत्न होताना दिसतात? अगदी, म्हणजे हे सगळं मांडत असताना आम्ही हे पण मांडलं की एक आहे जसं मी मगाशी सांगितलं की सगळे आपल्याकडं कुठल्याही चळवळीमध्ये अगदी डे वन पासून सरकार एकजूट होणार नाही याच्यासाठी दक्षता घेतं, त्याला जबाबदार आम्ही सुद्धा आहोत. कारण समाजाची जी एक ठेवण आहे त्याच्यामध्ये जात आहे, धर्म आहे, नातेवाईक आहेत, पुढारी आहेत, पक्ष आहेत, संघटना आहेत,
आणि ह्या लोकउपयोगी काम करण्यासाठी जेवढं प्रयत्न करायला पाहिजेत त्यांचा उपयोग किंवा दुरुपयोग विघटनासाठी जास्ती केला जातो, त्याला समृद्धीमधली चळवळ सुद्धा अपवाद नाही, इथं सुद्धा ते होणार हे मी तुम्हाला सांगतो. होता कामा नये एवढी आमची सदिच्छा आहे, अपेक्षा आहे. मुद्दा हा आहे की जर सरकार प्रामाणिकपणे हे करत असेल तर आज शेतकरी, एकदा कलेक्टरकडे आम्ही ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस माझ्याबरोबर आमच्याबरोबर 5-6 शेतकरी होते, त्यांनी सांगितलं माझ्याकडे 12 एकर जमीन आहे आणि ती सगळीच चालली, माझं घर कष्टाने मी बांधलेलं आहे, पैसा एकत्र करून ते घर पण त्याच्यात चाललं 3 मजली. त्यावेळेस आम्ही त्यांना म्हणालो की त्याची जमीन ज्या क्वालिटीची आहे त्या क्वालिटीची जमीन देण्याचं तर तुम्ही मान्य करा ना. आता हा सुद्धा शेतकऱ्याला मागण्याचा अधिकार आहे की नाही, त्याला दुसरं काही येत नाही, तुम्ही पैशाचं पोतं त्याच्याकडे घरामध्ये ठेवाल, त्याला मुंबळ लागायला आणि उंदीर लागायला किती वेळ लागतो ते पैसे हे करायला, मग त्यांनी काय करायचं. आणि अशा विस्थापित देशभरामध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये येऊन उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवताना सुद्धा पाहिलेले आम्ही, हे लक्षात घ्या. त्यामुळं आम्हाला मुठभरांच्या विकासासाठी किंवा उद्देश तुमचा मुठभराचा विकास करायचा नसताना सुद्धा परिणाम जर त्याचा लाभ फक्त मुठभरांना होणार असेल, या शब्दामध्ये मी मानतो, कारण की मुठभराचा विकास करण्यासाठी आम्ही नाही याचं लगेच कुणीतरी बोलेल की त्याच्यासाठी नव्हतंय, पण लाभ कुणाला होतोय हे बघणार की नाही आम्ही, की त्याच्यावरून धावणाऱ्या गाड्या 200 स्पीडनं 16 तास लागणार आहेत आम्हाला मुंबईवरून, आत्ता जर लागत असतील तर ते आम्हाला 8 तासामध्येच जायचंय मुंबईला. जा बाबा, मुद्दा आहे की कोण जाणार आहे, किती टक्के लोक जाणार आहेत हे प्रश्न विचारायचे की नाही, कारण की असे प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा काही लोकांना गैरसोयीचे वाटतात. मुद्दा असा आहे की लोकांचं जर आयुष्यच स्टेकला लागलं असेल तर गैरसोयीचे प्रश्न कुणाला तरी विचारायला लागतील, त्या विचार शेतकऱ्याला विचारता येत नाहीत, म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते विचारतात, आणि म्हणून याला सुद्धा आम्ही विरोध करण्याचं तसं काही कारण नाही. पण विचारलेल्या प्रश्नाची उत्तर तर तुम्ही द्या, शेतकऱ्याचं समाधान करा. एका दिवस आमचं तुम्हाला नाही करता येत तर शेतकऱ्याचं समाधान करा, आणि त्याच्यामध्ये जो शेतकरी असं म्हणतोय की मी माझी जमीन घेतल्यानंतर मी भूमिहीन होणार आहे, मग त्या भूमिहीन करणं हा उद्देश आहे. पर्यायी उपजीविकेची साधनं मागणं हा शेतकऱ्याचा अधिकार आहे, आणि त्यासाठी किती संघर्ष किंवा कोणते उपाययोजना या समृद्धी महामार्गाच्या संदर्भात जर बोलायचं ठरवलं तर सरकारच्या समोर ठेवल्या गेल्या. आम्ही हे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत त्यांच्या समोर, सगळ्या गोष्टींच मोनोलॉग केलेला आहे, काही डायलॉग होत नाही. त्याचं कारण असं आहे की अधिकारी वर्ण जेवढं सांगितलंय तेवढं करतायत, विचारलेल्या प्रश्नाची जे गैरसोयीचे प्रश्न आहेत ते अधिकारी बिचारे त्याची उत्तरं देऊ शकत नाहीत, कारण त्यांना ठरलेल्या ह्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे. जास्तीत जास्त ते म्हणले तर काय म्हणतील, हे प्रश्न सगळे आम्ही तुमचे वरती पाठवतो, एवढं म्हणतात ते. आमचं म्हणणंच मुळामध्ये ते आहे की पहिल्यापासून हा संपूर्ण प्रकल्प किंवा कुठलाही इथून पुढे येणारा हा ज्याची जमीन तुम्ही घेणार, ज्याचं त्याच्यावरती जगणं आहे. आणि एक प्रश्न खरं या निमित्ताने मला विचारावा असं वाटतो, तुम्ही त्या शेतकऱ्याच्या जमिनीची किंमत कशी काय लावता? वडिलोपार्जित आलेली जमीन आहे, ते जगण्याचं साधन आहे, त्याची किंमत होऊ शकते का? आज तुम्ही 1 कोटी दिली, 6 महिन्यानंतर तिचे 2 कोटी होतात, जो कोटी देतो तो विनाकारण देतो का? त्यामुळं जमिनीची खरं तर किंमत होऊ शकत नाही, अमूल्य वस्तू आहे, कारण त्याच्यावरून देशाच्या लोकांचा उदरनिर्वाहाशी जोडलेला आहे, फूड सिक्युरिटीशी जोडलेला आहे, अन्न सुरक्षेशी जोडलेले ते, त्यामुळं त्याची तुम्ही या पद्धतीनं हे करू नका असं आमचं म्हणणं आहे. कारण की एका बाजूला तुमच्या हे आहेत योजना आहेत की जे भूमिहीन आहेत त्यांना आम्ही जमीन विकत घेऊन देऊ. सुशील कुमार शिंदे मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी ती योजना राबवली, म्हणजे एका बाजूला भूमिहीन असणाऱ्या लोकांना तुम्ही जमीन घेऊन देता सरकार स्वतःच्या पैशांनी, आणि ज्यांच्या जमीन आहेत त्यांना तुम्ही भूमिहीन करता, आणि त्याला त्याच्या पायावर उभं राहण्याचं एकमेव साधन किंवा एकमेव काम तो करू शकतो, ती जमीन घेतल्यानंतर त्याने काय करायचं? तुमच्याकडे फक्त एकमेव उत्तर आहे, आणि ते म्हणजे आम्ही तुला केवढे किती पैसे पाहिजे, 25-40-50 देतो, पण जमिनीचं बोलू नको. तुम्ही दिलेल्या पैशामध्ये त्याची घेतलेल्या जमीन तेवढी तरी जमीन तुमची येते का, त्या दर्जाची त्या क्वालिटीची?
कुठेतरी पुन्हा माळा रानावरती तुम्ही म्हणाल की तिथे जाऊन तुम्ही आम्ही देऊ तुला जमीन, तर त्याचा काय उपयोग नाही. सर अजून एक गमतीचा प्रश्न आहे म्हणावा किंवा गंभीर, खरं तर गमतीचा नाही हा गंभीर प्रश्न आहे की कुठल्याही चळवळीमध्ये राजकीय स्वार्थ येतो आणि तुमच्या आतापर्यंतच्या ज्या संघर्षाचे टप्पे आहेत त्यामध्ये ज्यावेळेस चळवळींमध्ये राजकारण शिरतं त्यावेळेस ती चळवळ खरं तर खऱ्या अर्थाने तडीला लागते असं तुम्हाला वाटतं? नाही नाही, एक एक लक्षात. आपल्याकडे बऱ्याच वेळेस काय झालेलं आहे की राजकारण या शब्दाचा सोयीनं अर्थ काढला जातो. प्रत्येक प्रश्न हा राजकारणाच्या आयरणीवरती सुटतो असं आमचं म्हणणं आहे. प्रत्येकाच्या पाठीमागं, प्रत्येक प्रश्नाच्या पाठीमागं राजकारण असतं. राजकारण शब्द उच्चारा किंवा न उच्चारा. आज सरकार आमच्याशी डायलॉग करत नाही याच्यामध्येही राजकारण आहे सरकारचं. कारण की सरकार त्यांच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत कर्मचाऱ्यांच्या मार्फतच फक्त आमच्याशी डायलॉग करते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या संदर्भामध्ये अक्रॉस द पार्टीज जे लोकप्रतिनिधी आहेत एक तोंडातून शब्द बाहेर काढायला तयार नाही. एवढ्या एकाच कारणासाठी आम्ही एकदा निदर्शन केलं होतं क्रांती चौकामध्ये. अरे तुम्ही बाजूने तरी बोला, बोला पण बोलायलाच तयार नाहीत. काय कारण आहे? एरवी उठल्या सुटल्या कुठल्याही प्रश्नावरती प्रतिक्रिया देणारे, मग ते भाजपचे असतील सत्तेमधले, शिवसेनेचे असतील, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, लोक त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना काहीतरी उत्तर देतात. इथं शरद पवारला भेटले, नाही आम्ही तुमच्या बाजूने. पण शरद पवारचा इथं वैजापूरमधून जमीन जाते तिथं एक आमदार आहे त्यांचा, त्याची काही भूमिका पाहिली का तुम्ही? आली काही प्रतिक्रिया? परवाच्या दिवशी शिवसेनेचे जे सत्तेमध्ये उद्धव ठाकरेला लोक शिवसेनेचेच भेटले, ते त्यांनी काय म्हणाले की शेतकऱ्याचा विरोध असेल तर आम्ही शेतकऱ्याच्या बाजूनं. अरे पण विरोध असेल तर गेल्या 6 महिन्यापासून विरोध करतायत. तो तुमच्या शहापूरमध्ये केला, तिथेही शिवसेनेचे लोक आहेत, इथंही केला, या कृती समितीमध्ये पण शिवसेनेचे लोक आहेत. पण इथल्या लोकांना बिचाऱ्यांना बोलून फार काय उपयोग आहे? तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुम्ही काय भूमिका घेताय? आणि सत्तेमध्ये असल्यानंतर हा जर अन्यायकारक प्रकल्प असेल तर तिथं ठासून भूमिका मांडताय का? काय या भूमिकेचा पुन्हा तुमच्या राजकारणासाठी उपयोग करणार? महामार्गाचा सुद्धा, जसं कर्जमुक्तीच्या बद्दलचं आज आंदोलन चाललेलं आहे त्या संदर्भामध्ये भूमिका घेतली आहे की कर्जमुक्ती झाली पाहिजे. पण मग तुमच्या भूमिकेमध्ये, कारण तुम्ही सत्तेमध्ये आहात ना, काँग्रेस राष्ट्रवादीने संघर्ष यात्रा काढल्या, पण तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुम्ही काय भूमिका घेतात हे प्रश्न विचारायचे की नाही हा खरा मुद्दा आहे. आणि त्यामुळं तुम्ही जे म्हणालात की याच्यामध्ये खरं तर हा मुद्दा असा आहे की राजकारण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, लोकांचे सुख दुःखांच्या बरोबर समरस होण्यासाठी, ते कुठलं राजकारण आहे? आणि आम्हाला असं वाटतं की मी माझ्या संघटनेचा विचार, माझ्या पक्षाचा विचार मी काही इथं लादू इच्छित नाही. पण मी हे निश्चित सांगू शकतो की मी ज्यावेळेस या चळवळीमध्ये आहे, या कृती समितीमध्ये आहे, शेतकऱ्यांच्या बरोबर आहे, त्यावेळेस माझ्या पक्षाची भूमिका ही पूर्णपणे त्यांना पाठिंबा देणारी आहे. म्हणजे मी ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाची भूमिका त्यांना पाठिंबा देणारी. पण मी पक्षाच्या नावाने तिथं काम करत नाही, पक्षाचा विचार तिथं लादण्याचा प्रयत्न करत नाही. मला असं वाटतं की हे जे जे कुणी याच्यामध्ये चळवळीमध्ये आहे त्यांनी एवढं तरतंब जर बाळगलं तर मग त्याच्यामध्ये आपसामध्ये दुफळी निर्माण होण्याची शक्यता नाही असं एक माझ्यासारखं वाटतं. धन्यवाद सर. आज आपण इथेच थांबणार आहोत. आपण गेल्या अर्धा तास समृद्धी महामार्गावर जी चर्चा केली आहे ती कोंडी आता कुठेतरी फुटण्याची गरज आहे असं सरांच्या बोलण्यातून लक्षात आलंय. सर म्हणतात संवाद साधा, शेतकऱ्यांना विश्वासात घ्या, त्यांच्याशी 1-to-1 बोला आणि त्यानंतर विकासाच्या गोष्टी करा. निश्चितच विकासासाठी शेतकऱ्यांची उपजीविकेची साधनं हिरावून घेऊन कुठलाही विकास साधला जाणार नाही हे या चर्चेमधनं आपल्याला पुढे आलंय. धन्यवाद सर आपण इथे आलात. आपल्या समृद्धी महामार्गाच्या संदर्भात शेतकऱ्यांची भूमिका इतक्या छान पद्धतीनं आम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ही चळवळ यशस्वी हो अशीच आमची इच्छा आहे आणि आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आपण आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढील खास चर्चा.